सिंधुदुर्ग मधल्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांची मस्ती काही केला कमी होत नाहीये। मालवण बंदर जेटी परिसरामध्ये एका अतिउत्साही पर्यटकाची गाडी पुन्हा एकदा अडकलेली आहे। या पर्यटकाने गाडी धुण्यासाठी समुद्रामध्ये नेण्याचं धाडस केलं, मात्र गाडी वाळूमध्येच रुतून बसली आहे। त्यामुळे आता अतिउत्साही पर्यटकांना आळा घालणं हे प्रशासनाच्या समोरचं मोठं आव्हान आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।